मग कुठलं गाव? मंगळचं. काय नाव आहे? सतीश पांडुरंगताड. काय उद्या सभा आहे का मुख्यमंत्री? असं वाटतं येणार आहे ते उद्या, जरा चर्चा होती. कसाठी? प्रचारासाठी येणार आहे ते वाटतं. काय परिस्थिती आहे दुष्काळाची? दुष्काळात पावसाचं नाही तर परिस्थिती काय राहणार आहे? आता ते काय येणार आहे त्याच्यासाठी प्रचारासाठी? याच्या आधी कधी 5 वर्ष त्यांना काय दिसलंच नाही ना मंगळचं. कधी एकदा पंढरपूरला आले, दर्शन केले आणि गेले निघून, पण मंगळचं कधी ध्यानच झालं नाही ना त्यांना. मग आता कशासाठी आले मंगळला ते? पण त्यांनी माझं मत आहे त्यांनी मंगळला येऊच नाही, कारण का त्यांना 5 वर्षात मंगळा दिसलंच नाही, तर आता कशासाठी यायचं मंगळला त्यांनी? लोकेशनला प्यायला पाणी नाही, 35 गावात पाणी आणतो म्हणून आश्वासन दिलं पंढरपूरच्या सभेत 5 वर्षाखाली, त्यांना 5 वर्षात का दिसलं नाही मंगळा आतापर्यंत? कुठं गेलं त्यांचं 35 गावाचं पाणी? म्हणजे माझं मत काय त्यांनी की पहिलं पाण्याचं हे करावं, मग ते उद्या हे नाही सभेला यावं इथं मंगळला. कोणी? मुख्यमंत्र्यांनी टी व्हीला जाहिरात द्यावं त्यांनी, किंवा मंजूर करूनच त्यांनी मंगळला यावं कुठली सभा करायची असेल तर. त्यांनी कुठल्याही पक्षाची करू त्यांनी किंवा कोणाचं बी करू त्याच्याशी काही मत नाही, पण पाण्याचा प्रश्न मिटवूनच यावा तिथं. कधीपासून चारा छावण्या चालू आहेत? जवळजवळ 4 महिने झालं चारा छावण्या चालू आहेत. लोकांचा हाल असा आहे की प्यायला पाणी नाही, जनावर जर विषय सोडून त्या माणसाला प्यायला पाणी नाही सध्या, जनावरांनी काय करायचं? विषय परिस्थिती दुष्काळ एकदा बेकार आहे की सांगण्यासारखा नाही. जनतेने काय अनुभव घ्यायचा यांचा? नुसतं पाण्याचं राजकारण होतं का? आत्तापर्यंत तीच झाले आणि इथून पुढं पण तीच होणार आहे विषय. 5 वर्षात जर आश्वासन दिलं तर माणूस पुरा करत नसेल, त्यांनी सभाच करून ना. सभा जर त्यांना करायची असेल तर 5 वर्षात पाण्याचा प्रश्न मिटवूनच करावती, कमीत कमी त्या 35 गावात तर पहिलं मिटवावं आधी.